नमस्कार, यस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सावली लॉज रूम नंबर 115. आतमध्ये होते दस्तुरखुद्द लॉजचे मॅनेजर आणि त्याची प्रेयसी. बेडवर दोघांच्या शरीराचा चाळा सुरू होता आणि अचानक दरवाजावर दोघांनी दस्तक दिला. दरवाजा उघडला आणि दोघेजण मॅनेजरवर तुटून पडले. काय काळाच्या आतच बेडवर मॅनेजरचा धारधार चाकूने गळा चिरला. नेमकं काय घडलं हे पाहण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर एस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तुम्ही आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. पेण तालुक्यातील वडखळ गाव नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेलं गाव. याच गावात सावली लॉज आहे. या लॉजचे व्यवस्थापक म्हणून धर्मेंद्र कुशवाहा वय 40 राहणार वडखेळ तालुका पेण हे काम करत होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये झारखंडच्या रांचीमधील असणारी अंजू देवी सरोज चव्हाण वय 32 हिच्याबरोबर त्याचे प्रेमाचे संबंध जुळले आणि सुरू झाली त्यांची प्रेमकहाणी. मात्र काही दिवसातच या दोघात आर्थिक देवाणघेवाणवरून वाद होऊ लागले, त्यामुळे या दोघांच्या प्रेमात आता नवीन ट्विस्ट आला होता. इकडे धर्मेंद्रला नादी लावत अंजू देवीने आपल्या प्रेमाचा इरादाच बदलला. तिला आता उत्तर प्रदेशमधून जगायला आलेल्या चंद्रजीत भारद्वाज वय 30 राहणार शहागंज सुनपूर हा आवडू लागला, त्यामुळे तिने चंद्रजीत सोबत आपले रिलेशन सुरू केले. परंतु धर्मेंद्र हा नेहमीच तिला बोलवत असल्याने ती वैतागली होती. परंतु तिला टाळता देखील येत नव्हतं, कारण होतं तिला अनेक वेळा केलेली आर्थिक मदत. यासाठी प्रेमाच्या अडचणीतील काटा असणाऱ्या धर्मेंद्रचा काटा काढायचं तिनं निश्चित केलं. त्यासाठी तिनं दुसरा प्रियकर चंद्रजीत सोबत घेऊन थंड डोक्याने एक प्लॅन शिजवला. नेमकं मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रेयसी असणारी अंजू देवीला मॅनेजर धर्मेंद्रने रूम नंबर 115 बोलावलं होतं. ही रूम दोघांच्याही फेवरेट रूम असल्याचे समजतं. रात्री दोघेही रूममध्ये शरीर सुखात विसावले असताना अचानक प्लॅननुसार दुसरा प्रियकर चंद्रजीतने आपल्या मित्रासोबत रूमचा दरवाजा ठोठावला. आधीच तयारीत असलेल्या चंद्रजीतने अगोदरच हातात सुरा घेऊन तयार होता. धर्मेंद्रने दरवाजा उघडताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला सुरू केला. काही समजायच्या आतच धर्मेंद्रचा त्याने गळा चिरला आणि एका क्षणात धर्मेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धर्मेंद्रचे गुप्तांग देखील चाकूने कापून ते गुप्तांग त्याच्या डोळ्यावर ठेवले आणि तिथून पसार झाला. एवढ्या निर्दयपणे खून करून हे तिघेही आपल्या उत्तर प्रदेशकडे जाण्यास निघाले. मात्र रायगड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत.